पडगे गावचे नगरसेवक विष्णू जोशी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पडगे गावातील MIDC कमानी ते हनुमान मंदिर पर्यंत काँक्रीटीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली व 3,32,00,000 मंजूर झाले, परंतु कामाला काही मात्र सुरुवात झाली नाही। जाणून बुजून शेका पक्षाच्या नगरसेवकांच्या कामात अडचणी आणल्या जात असल्याचा आरोप होत आहे। सतत तक्रार करून देखील कामाचे शुभारंभ होत नव्हते। अखेर मंगळवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत 3,03,00,000 रुपयांच्या कच्च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। बाळाराम पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व 7 दिवसात काम सुरू नाही केले तर ग्रामस्थ उपोषणाला बसतील असा इशारा दिला। कार्यक्रमाचं उद्घाटन हा आयदर एक महापालिका असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ते आयोजित करत असतात। त्या ठिकाणचे सत्ताधारी आयोजित करत असतात किंवा ट्रॅक्टरला आताशी धरून त्या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आयोजित करत असतात। पण आजचा हा कार्यक्रम आहे हा सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेविरुद्ध, ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पेपरवाईच्या विरोधात ग्रामस्थांनी आयोजित केलेला उद्घाटन समारंभ आहे, याचा उल्लेख मी या ठिकाणी करायला लागतोय। मी चुकत नसेल शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर या विभागामध्ये काम व्हावी म्हणून आम्ही मंडळींनी जाऊन सुधाकर शिंदेच्या बरोबर बैठका घेतलेल्या होत्या आणि त्यावेळेस सुरू झालेली ही कामांची सुरुवात इस्टिमेट होणं, त्याचं TS होणं, टेंडर होणं, वर्क ऑर्डर होणं, आज सुधाकर देशमुख या ठिकाणी बसले, विष्णू जोशी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं सातत्यानं वर्क ऑर्डर झाल्यापासून पाठपुरावा करून करून मी कंटाळलो। विष्णू शेठ आता कंटाळायचं नाही, त्याच्या मानगुडीवर बसायचं काम आपल्याला करायचं आहे। जर 8 दिवसाच्या आत या कामाची प्रत्यक्ष सुरुवात ठेकेदारानं केली नाही तर या ठिकाणी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या आणि महापालिकेच्या प्रशासनाच्या विरुद्ध गाव म्हणून आपण उपोषणाला बसू आणि त्याला इथं यायला भाग पाडू हे धोरण आपण ठेवूया। मी स्वतः त्या ठिकाणी येईल, आपण नोटीस देऊ आयुक्तांना आजच्या उद्घाटनाचा आणि एकंदर सारी परिस्थिती सांगू आणि त्याच्या उपरांत 8 दिवसाची मुदत देऊ। प्रत्यक्ष कामाला सुरुवात ठेकेदारानं केली नाही तर गावात उपोषणाला सुरुवात करू, मग प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय ते उपोषण दरम्यान विष्णू जोशी यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा बुरखा फाडला। जोशी म्हणाले की सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने काम होत नाहीये, सतत शेका पक्षाच्या कामात सत्ताधारी खो घालत असल्यामुळे याचे वाईट परिणाम जनतेला भोगावे लागत आहे। आणि एखादा काम मंजूर करण्यासाठी त्याच्या मागे आम्ही सातत्य हे करत असतो। हा रोड पास करत असताना मी सर्वप्रथम या ठिकाणी महापालिकेचे सत्ताधारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा निषेध करतो। मी गेले 3 वर्षापासून सतत कामांचा पाठपुरावा करत असतो, त्याच्यामध्ये गावाचा मुख्य रस्ता आहे। माझ्या पाठपुराव्याला मागच्या वर्षी मार्च मध्ये यश आलं आणि त्याची निविदा पास करण्यात यशस्वी झाली। निविदा मार्च मध्ये पास झाल्यानंतर त्याचे आयुक्त गणेश देशमुख साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यावेळी मला सांगण्यात आलं की सध्या लॉकडाऊन आहे, त्यानंतर सगळ्यांचं पावसाळा आहे, पावसाळा संपल्यानंतर दिवाळी संपल्यानंतर त्वरित आपण आपला काम चालू करतो। पावसाळा संपल्यानंतर सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरला वर्क
या कार्यक्रमाला पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेविका उज्ज्वला पाटील, नगरसेविका अरुणा दाबने, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, बाबूशेठ भोईर आदींसह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थ उपस्थित होते।